अमेरिकेतल्या कॅपिटॉलमध्ये वाहनाच्या धडकेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. वॉशिंग्टन कॉम्प्लेक्स इथं एका कार चालकानं सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरियरला धडक दिली, त्यानंतर पोलिसांवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी गोळ्या घालून हल्लेखोराला ठार केलंय. दरम्यान या 25 वर्षीय हल्लेखोराची ओळख पटली असून हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. आपण बघतोय कार चालकानं अमेरिकेतल्या कॅपिटॉलमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं, त्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यानंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.